पिछले 38 वर्षों से कल्याण के धाकटेशाल की सार्वजनिक गणेशोत्सव मंडल ओम साई मित्र मंडल द्वारा गणेश उत्सव मनाया जा रहा है। इस मूर्ति की 11 दिनों तक सेवा चाकरी की जाती है। 9 दिनों के बाद गणेश पिंडाल में गणेश भक्तों के लिए सत्यनारायण भगवत की महाकथा का आयोजन किया जाता है। प्रसाद भंडारे का आयोजन भी किया जाता है। गणेश मूर्ति को एक विशाल तख्त पर विराजमान किया गया था। इस झांकी से 10 दिनों तक गणेश भक्तों में आज के बदलते निसर्ग पर आधारित संदेश दिया गया। इस सार्वजनिक गणेश मंडल के अध्यक्ष सुभाष पवार है। उपाध्यक्ष के रूप में गणेश कामले सेवा कर रहे हैं। खजांची सुरेश कशलकर व सागर कशलकर है। इस साल के डेकोरेशन बनाने में हर्षवर्धन काले, आकाश दोंडगे, मयूर कोट, कुणाल ठाकरे, मोरेश्वर कशलकर, गणेश वागमारे, भोलानाथ कशलकर, रोहित काले सहित मयूर आचार्य ने परिश्रम लिया था। इस उत्सव में सहभागी होने के लिए भारतीय जनता पार्टी के भूतपूर्व विधायक नरेंद्र पवार भी उपस्थित रहे। अन्य लोगों में भूमिपुत्र पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत रंबाजी मोटे ने भी इस सार्वजनिक मंडल को भेंट देकर मंडल कार्यकर्ता पदाधिकारियों के कार्यों की भूरी भूरी प्रशंसा की है। नमस्कार, आज शाळेमधील ओमसाई सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट दिली। या मंडळाचा हा 35वा वर्ष आहे आणि या वर्षी आधीची जी सगळी सिनियर लोक होते, पदाधिकारी होते, या पदाधिकाऱ्यांनी नवीन पिढीकडे हा उत्सव सुपूर्द केलेला आहे। आणि खरं तर युवकांचाच उत्सव आहे, युवकांनी तो साजरा केला पाहिजे अशा प्रकारचा एक चांगला संस्कार या मंडळातल्या सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आणि त्यांनी या युवकांकडे जबाबदारी दिलेली। तर सतत 35 वर्ष हा उत्सव आनंदाने उत्साहाने साजरा करणारे आता नवीन पिढीकडे नवीन तरुणीकडे हे सोपवलेलं आहे, याच्यावर मला निश्चितपणे खात्री आहे की युवा पिढी जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे हा उत्सव भविष्यामध्ये साजरा करेल। मी खरंच युवकांकडे बघताना म्हणतो, युवकांना बेताल बनेगा भारत माँ का लाल बनेगा। भारत माँ का लाल बनेगा म्हणजे काय, तर सामाजिक बांधिलकी, सामाजिक भान हे युवकांमध्ये असलं पाहिजे, तो एक चांगला संस्कार आज या मंडळामध्ये बघायला मिळतोय। आणि निश्चितपणे मी सर्व गणेश भक्तांना नम्र आवाहन करेल की या गणेशोत्सवाचा आपण निश्चितपणे चांगल्या प्रकारे हा साजरा करावा। आपलं कल्याण शहर ऐतिहासिक शहर आहे, या ठिकाणी स्वतः लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केलेला आहे आणि या उत्सवाचा हेतूच हाच आहे की सर्वांनी, सर्व जाती पंथाने धर्माने सर्व प्रांतांनी एकत्र यावं। आज जरी कोट परिवाराच्या वतीने हा उत्सव साजरा केला जात असला तरी परिसरातील अनेक भाविक या ठिकाणी येत असतात। मी देखील दरवर्षी न चुकता बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला या ठिकाणी येत असतो। आपल्याला देखील सगळ्यांना मी आवाहन करेल, आपण देखील त्या बाप्पाचं दर्शन आवर्जून घ्यावं। गणपती बाप्पा मंगलमूर्ती।